नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। रशिया व युक्रेन या युद्धाची झळ आता तुम्हा आम्हाला बसू लागली आहे। आपल्या लाडक्या चहालाही महंगाईची उकळी फुटली आहे। श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचं आवडतं पेय म्हणजे चहा। चहाप्रेमी सापडणार नाही असं क्वचितच असेल, पण आता या चहाप्रेमींच्या खिशाला चटका बसणार आहे, कारण तुमच्या आमच्या आवडीचा चहा महाग झालाय। चहा बनवण्याचे पदार्थ महागल्याने चहा कॉफी असोसिएशनने चहाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे टपरीवरचा कटिंग चहा आता 2 रुपये किमतींनी महाग झालाय। गरमागरम वाफाळता आणि तरतरीत करणारा टपरीवरचा कटिंग चहा महागला आहे। गरिबाचा, सामान्यांचा, श्रीमंतांचा, तुमचा आमचा हवाहवाचा चहा महागलाय। दूध, साखर, गॅस, चहा पावडर या सगळ्यांच्याच किमती वाढल्यानं चहाही त्यांच्या वरातीत सामील झालाय। चहाच्या किमती 1 ते 2 रुपयांनी वाढ झालीय। चहासाठी लागणारे सगळेच जिन्नस महागल्यानं टपरीवरच्या चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय टी कॉफी असोसिएशननं घेतलाय। नामांकित कंपन्यांनी चहा पावडरच्या किमती वाढवल्या। विविध कंपन्यांचं आणि डेअरीतल्या दुधाची किंमतही 2 रुपयांनी वाढली आहे। गॅस सिलेंडरचे दर वाढले, त्यामुळे सगळ्याचे चटके चहाला बसले। 8 रुपयांनी मिळणारा चहा आता 10 रुपयांना मिळणार आहे, तर 10 रुपयांना मिळणारा चहा आता 12 रुपयांनी मिळणार आहे। चहाबरोबर कॉफी, बिस्किटे, ब्रेड, मॅगी आणि वडापावही महागलेत, त्यामुळे सकाळी उठल्या नाश्त्यालाच तुमचा महंगाईशी सामना होणार आहे। घराबाहेर पडल्यावरही चहाची तलफ आलीच तर गरमागरम कटिंगसाठी खिस्सा हलका करण्याची आता तयारी ठेवा। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।